आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात खासगी 45 कोविड हॉस्पिटल कार्यान्वित करण्यात आले आहेत। त्यात फायर सेफ्टी ऑडिट, इलेक्ट्रॉनिक ऑडिट, ऑक्सिजन ऑडिट करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागोराव चव्हाण यांनी सर्व कोविड हॉस्पिटलला दिल्या आहेत। ऑडिट न केल्यास मान्यता रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे। या पार्श्वभूमीवर केंद्राकडून देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजनेसह कठोर निर्बंध लागू करण्यासह कस्टमाइज लॉकडाऊन लागू करण्याचा सल्ला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्याची माहिती मिळते। दरम्यान दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण लक्षात घेता काही राज्य कठोर निर्बंध आणि पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्याच्या तयारीत असून साधारणतः 10 राज्यांनी कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी निर्बंध घातले आहेत। जळगाव शहरात एका माथेफिरूने दुचाकी आणि चारचाकी वाहन जाळण्याचा प्रयत्न केला आहे। हा माथेफिरू सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। रात्री 3 वाजेच्या सुमारास शहरात गणपती नगर या भागात हा प्रकार घडला असून संबंधित इसमाविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील सिद्धार्थ नगरात हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला MIDC पोलिसांनी अटक केली आहे। MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोरोना अपडेट्स। 3 मे रोजी जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 802 कोरोना बाधित रुग्ण आढळले, तसेच जळगाव शहरात 171 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे। तर आज दिवसभरातून कोरोनातून 1099 रुग्ण बरे झाले आहेत।